मकर संक्रांती निमित्त राहुरी शहरामध्ये बालगोपाळांसह तरुणाईनं दिवसभर पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटलाय तर महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतलंय यावेळी सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावत वाण दिलाय पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीनिमित्त राहुरी शहरामध्ये बालगोपाळांसह तरुणाईनं दिवसभर पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटलाय तर महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी मंदिरामध्ये दे जाऊन देवदर्शन घेतलंय यावेळी एकमेकींना हळदी कुंकू लावत वान दिलंय आणि ववसायचा कार्यक्रम राबवलाय भारतीय संस्कृतीनुसार मकर संक्रांती हा सण पुरातन काळापासून चालत आलाय काळ्या रंगाची वस्त्रं ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला काळ्या रंगाची वस्त्र नेसण्याची प्रथा आहे दिनमान वाढत जाण्याच्या आनंदाप्रत्यर्थ पतंग उडण्याची प्रथा आहे थंडीच्या दिवसामध्ये तीळ हे शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात वर्षभरामध्ये कोणाशीही मतभेद भांडणं झाली असतील अबोला धरला गेला असेल तर त्यांना देखील तिळगुळ देऊन हितसंबंध सुधारावेत हेच या मकर संक्रांतीचं उद्दिष्ट आहे मकर संक्रांत हा भारतामधील पौष महिन्यामध्ये येणारा एक शेतीसंबंधी आणि महत्त्वाचा भारतीय सण आहे भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे या दिवसामध्ये शेतामध्ये आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचं वान एकमेकींना स्त्रिया देत असतात हरभरे ऊस बोरं गव्हाची ओंबी तीळ अशा गोष्टी सुगडामध्ये भरून त्या देवाला अर्पण केल्या जातात यावेळी बायका उखाणे घेतात हा सण जानेवारी महिन्यामध्ये आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यामध्ये येतो याशिवाय तीळ आणि गूळ लाडू आणि इतर पदार्थ देखील बनवले जातात यावेळी सुहसिनी महिला या सुगडामधील वस्तूंचं आदानप्रदान करतात असं समजलं जातं की यामुळे तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं मकर संक्रांतीला आंघोळीसाठी आणि देणगीचं सण देखील म्हटलं जातं या दिवशी यात्रेकरू आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं महत्त्वाचं आहे तसेच तीळ गूळ खिचडी फळं आणि राशीचक्र यानुसार देणगी मिळते सद्गुण प्राप्त होतो असे मानले जाते की या दिवशी दान केलेल्या देणगीमुळे सूर्यदेव आनंदित होतो या सर्व समजुती व्यतिरिक्त मकर संक्रांत उत्सव उत्साहात पार पडतो या दिवशी पतंग उडवण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे शहरामध्ये बालगोपाळांसह तरुणाईनं मोठ्या आनंदानं पतंग उडवण्याचा आनंद घेतला आहे तर अनेक ठिकाणी डी जे लावून नाच गाण्याचा आनंद लुटण्यात आला आहे मकर संक्रांतीचा गोडवा निर्माण करणारा सण पंधरा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय मकर संक्रांती हा सण आपल्या पूर्वीपासून चालत आलेला आहे या हा ह्या सणाचं महत्त्व म्हणजे हा सण तीन दिवस चालतो सूर्य मकर राशीत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते आदल्या दिवशी भोगीच भोगीत साजरी करतात दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी कि किंक्रांती म्हणून साजरी करतात या दिवशी तिळगुळ घेऊन मोठ्या थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद घेतले जातात आणि आपल्या प पतीच्या संरक्षणासाठी आणि दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी माईला मंदिरात जातात आणि व असतात तिथे एकमेकींनाही व असतात यानिमित्ताने रथ रथसप्तमीपर्यंत हार्दिकुंकाचा कार्यक्रम होतो एवढे बोलते हो मी मी सौ देवेंद्र ते मी सौ सीमा देवेंद्र ठोकळे राऊरी आम्ही मकर संक्रांतीचा सण आहे त्यामुळे इथं महादेवाच्या मंदिरामध्ये जमलेला आहोत आज पतीला दीर्घ आयुष्य लाभवं यासाठी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो म परंपरेनुसार चालत आलेला हा सण महिला मोठ्या उत्सवाने साजरा करतात महिला एकमेकांना वान देऊन हार्दिक उंकू लावून हा सण साजरा केला जातो अशा प्रकारे महिलांचा उत्साह या सणामध्ये दिसून येतो मकर संक्रांत हा सण फार जुना आहे पूर्वीच्या काळी म्हणजे महिला एकत्र येण्यासाठी हा उत्साह साजरा करत सण पूर्वी सगळं म्हणजे धान्य वगैरे भरपूर असायचं मग आता पण आम्ही महिला एकत्र येतो एकमेकींना वाण वगैरे देतो आणि आनंदात हा उत्साह साजरा करतो संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही सगळ्या बायका एकत्र जमतो सगळ्याला हळदी कुंकाचे वान वगैरे देतो त्यानिमित्ताने आम्ही सगळे कार्यक्रम वगैरे सगळं हळदी कुंकू ठेवून नियोजन असते आणि काळे कपिली का गाय उतरली कानाला सुखदेव मेत्राच नाव घेते संक्रांतीच्या सणाला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी